सुद्धा ना. आणि त्या आकड्यावेल्यान दिसता या ऑगस्टाच्या सेशनच्या मागील फक्त 3 सेशन झाले, टोटल 11 दिस. म्हणजे ऑगस्ट 2019 आजपर्यंत फक्त 11 दिस, आयचे 4 दिस धरून, आणि फक्त 1100 प्रश्न विचारले गेले. तर आज गोयात हांव म्हणू शकता, आम आदमी पक्ष म्हणता की डेमोक्रेसी हॅज बीन सस्पेंडेड, लोकशाही सुटी दिल्ली असा. ऑपोजिशन म्हळ्यार आज नॉन एक्झिस्टंट, आज दिसत ना ऑपोजिशन. जेन्ना जेन्ना बीजेपी म्हणटा असेंब्ली सेशन नाका रे कित्याक, तेन्ना ऑपोजिशन म्हणटा युनॅनिमसली एग्री. तुम्ही पळयला युनॅनिमसली एग्री जाता ऑपोजिशन की असेंब्ली सेशन नाकाच म्हणून. आणि आताचे सुद्धा 4 दिसांचे जे फकाणाचे सेशन चलला तातून तुम्ही सुद्धा पळयला म्हणजे एक गेट टुगेदर झाल्या भशेन. हे खूप दिसांनी आमदार एक आमच्या पैशाच्या बस्तार मेळटात, खूप दिसांनी एकामेकांक शेक हँड करतात, अरे कसो आसा रे बाबा, खूप दिसांनी अशी तांची चर्चा जाता. आणि 4 दिसान हे आमच्या कुस्तार गेट टुगेदर करून असेंब्ली सेशन काबार जाता. ह्या 4 दिसांच्या असेंब्ली सेशनान फायदो कोणाचो झालो? फायदो कोणाचो जाऊ ना, फक्त नुकसान झालो. आणि नुकसान झालो तो गोयच्या जनतेचो आणि गोयच्या लोकशाहीचो. कित्याक आज तुम्ही खंयचोय टीव्ही चॅनल उघडून पळयल्यार गोयच्या सगळ्या भागांत गोयकार रस्त्यार आयिल्ले आसा, वेगळे वेगळे मुद्दे घेऊन. खंयच्याच मुद्द्याचेर एक चर्चा झाली ना ह्या 4 दिसांच्या सेशनात. तर हो सेशन घेतलो कित्याक ह्या भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टी मिळून? सगळ्यांक व्हडलो म्हळ्यार इशू जो मातसो चर्चा झाली असेंब्लीच्या भायर, ती लोकायुक्ताचे जे अमेंडमेंट हाडले. लोकायुक्ताचेर उलोवपाक सगळ्यांक चड हक्क आसा आम आदमी पक्षाक. आम आदमी पक्ष सगळे जाणा इंडिया अगेन्स्ट करप्शन ह्या आंदोलनाच्या आयिल्ली पार्टी. आणि लोकपाल आणि लोकायुक्त ह्या आंदोलनाचो डिमांड आशिल्लो. आम आदमी पार्टीन दिल्लीक 2013 सरकार घडयल्लो आणि लोकांक आश्वासन दिल्ले की आम्ही लोकायुक्त बील पास करतले म्हणून. आमकां जाय तसलो एक स्ट्रॉंग लोकायुक्त बील. आणि आमचो मायनॉरिटी गव्हर्नमेंट आशिल्लो म्हणून दिल्लीच्या असेंब्लीन काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीन शेक हँड करून आम आदमी पक्षाच्या सरकारात लोकपाल बील पास करपाक दिलो ना. त्यांना हो मुद्दो आम आदमी पार्टीक इतलो महत्वाचो आशिल्लो की आम्ही सरकाराच्यान रिझाईन झाले 2013. सगळ्यांक याद आसतली अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री आशिल्लो, ही रिझाईन फ्रॉम द दिल्ली गव्हर्नमेंट सेईंग दॅट आम्ही हांगा आमदार मंत्री मुख्यमंत्री जावपाक येऊ ना, आम्ही हांगा जन लोकपाल जन लोकायुक्त बील पास करपाक आयले, तुम्ही आमकां करपाक दिले ना. आणि त्याच्या मागीर बहुमताच्या सरकारान त्यांना दिल्लीकरांनी 70-67 सीट दिले, 67 out of 70 seats, त्यांना आम आदमी पक्षाच्या बहुमताच्या सरकारान जन लोकायुक्त बील पास केलो दिल्ली. गोयात किती झाले? इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंटचा भारतीय जनता पार्टीन खूप फायदा घेतला, कित्याक त्यांना काँग्रेसचा सरकार आशिल्लो. आणि फायदा घेऊन किती केले? सरकार घडयलो. पण आम्ही जाणा हे जेव्हा 2012 कॅम्पेन चलताली त्यांना भारतीय जनता पार्टीन लोकांक खूप आश्वासनं दिली की आम्ही बरो लोकायुक्त बील पास करतले आणि गोयात भ्रष्टाचार बंद करतले. पण आम्ही जाणा आशिल्ले जे इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंट आशिल्ले, आम्ही जाणा आशिल्ले की भारतीय जनता पार्टी एक नंबरची फटींग मनीस, फटींग पार्टी. आणि ही जे आश्वासन दिता ती केन्नाच पूर्ण करचे ना म्हणून आमकां जाणा आशिल्ले. म्हणून आम्ही त्यांना त्या पार्टी कडल्यान लिखित घेतिल्ले, बरोवन घेतिल्ले की तुम्ही जर खरेंच जन लोकायुक्त बील पास करतले. आणि त्यांना डिमांड आशिल्लो इंडिया अगेन्स्ट करप्शनाचो की उत्तराखंडान एक बरो लोकायुक्त बील आशिल्लो. उत्तराखंडाच्या बिलान इन्व्हेस्टिगेशन पॉवर्स आशिल्ले, उत्तराखंडच्या लोकायुक्त बिलान प्रोसिक्युशन पॉवर्स आशिल्ले, उत्तराखंडच्या लोकायुक्ताकडे पोलीस सुद्धा आशिल्ले. आणि जे लोकायुक्ताचे ऑर्डर्स असताले दॅट वुड बी बाइंडिंग ऑन द गव्हर्नमेंट, ते सरकारक करचेच पडटाले. तर आम्ही भारतीय जनता पार्टी कडल्यान आमच्या आंदोलनान बरोवन दी म्हणे, तुम्ही खरेच म्हणता जर आश्वासन दिता जाल्यार.
तर हे ते लेटर हांव तुमकां सगळ्यांक आज परत दाखोवंक सोदता. 21 फेब्रुवारी 2012 लेटर भारतीय जनता पार्टीच्या लेटर हेडाचेर सायन्ड बाय जनरल सेक्रेटरी तेन्नाचो सचीव नरेंद्र के सावयकर तांचो व्हडलो नेते. हातून बरयला भारतीय जनता पार्टी इज कमिटेड टू एनफोर्सिंग लोक आयुक्त एक्ट विद इन 100 डेज एंड विल एन्श्युअर दॅट द सेम इज इन ट्यून विथ द लोक आयुक्त एक्ट एज इनॅक्टेड इन द स्टेट ऑफ उत्तराखंड. हे आम्ही तांचे कडल्यान बरोवन घेतिल्ले. आज गोयांत कसलो लोक आयुक्त आसा? हांवें जशें सांगले गोयांत लोक आयुक्ताक इन्वेस्टिगेशन पावर्स कांयच ना, गोयच्या लोक आयुक्ताक प्रोसिक्युशन पावर्स कांयच ना, गोयच्या लोक आयुक्ता कडेन पुलीस सोड पिवन मेळपाक सुद्दां कठिनाय जाल्ली. आनी आमी पळयलां की हाजेर कांयच जे लोक आयुक्ताचे ऑर्डर्स आसा ते सरकाराचेर कांयच लागू जावंक ना. इट इज ओन्ली रेकमेंडेटरी, फक्त एक रेकमेंडेशन कशें केलें. आनी हे पळोवन आमी पळयलां की जे जे लोक आयुक्त जाले गोंयचे दे रिझाइंड इन फ्रस्ट्रेशन, विटून सोडून गेले. पयली तो आमचो जस्टीस बी सुदर्शन रेड्डी आशिल्लो, तो कित्या खातीर सोडून गेलो आज पर्यंत कोणाक पळोवंक ना. आनी पयर जस्टीस पी के मिश्रा जे आसा तांणी तर सामकी टिका केली आसा सरकाराची रिझाइन करतना. 21 ऑर्डर गोयच्या लोक आयुक्तान पास केल्ले, एक सुद्दा ऑर्डरीचेर कसलीच एक्शन जाली ना. आनी अशी टिका केली ह्या लोक आयुक्तान की हाणें म्हळें की थोडे लोक ह्या सरकारांचे दे आर अनफिट टू बी मिनिस्टर्स, म्हणजे हे मंत्री जावपाचे सुद्दां हांकां लायकी ना, हे सरकार चलयता आज गोंयान. ताणें म्हळ्यार गोंयान धृतराष्ट्र आनी गांधारीची कमी ना, आनी हांकां पुत्र मोह ना, फक्त पार्टी मोह आसा. आनी जस्टीस पी के मिश्रान म्हळें गॉड एलोन कॅन सेव गोवा. आनी तांचे सगळे म्हळ्यार शब्द म्हाका दिसता खरें जायत आयला अशें दिसता दिसान दीस. भारतीय जनता पार्टीचो लिडर म्हणटा बाब तानावडे की तो नेता जावपाक नेता कसो उलोवंक लागलो. नेता कसो उलोवंक लागलो? लोक आयुक्त जो आसा ती जी सरकाराच्यो ज्यो कमी आसा, ज्यो चुको आसा त्यो काडपाक आसता. तुमची कितें कौतुक करपाक लोक आयुक्त नासता. तुमची जर टिका केली जाल्यार तो नेता जालो. तर आनी आज प्रॉब्लम असो जाला की जे नवे एमेंडमेंट हाडिल्ले आसा ते अजून पर्यंत कितें आशिल्ले, गोंयान लोक आयुक्ताचे जे ऑर्डर आसा ते इम्प्लिमेंट जायनाशिल्ले. इट वॉज जस्ट रेकमेंडेशन. तरी पूण एटलिस्ट ऑर्डरींच्यान जी जी ह्या सरकाराचे स्कॅम्स आसा, जी जी ह्या सरकाराची चुकी आसा त्यो भायर सरताल्यो. ते 21 ऑर्डरांच्यान आमी पळयला केले व्हडले व्हडले स्कॅम भायर सरले. पूण आज जे एमेंडमेंट हाडपाची तयारी जाल्या, जे असेंब्लीन बील घाला तातून भारतीय जनता पार्टी हे सुद्दा बंद करूंक सोदता. तांकां एक्शन तर घेवपाचेच ना, पूण हे स्कॅम भायर सुद्दा येवचे न्ही ह्या हेतून तांणी हे लोक आयुक्त लोक आयुक्ताचे एमेंडमेंट हाडिल्ले आसा. आनी हाजो आमी निशेध करतात. तर हो एक सगळ्यांक व्हडलो इशू आशिल्लो ह्या अधिवेशनांत जो डिस्कशन जावपाचो. आनी ऑपोजिशनान खरें म्हळ्यार ह्या सरकाराक आडाम दिवंक जाय आशिल्लो की हो लोक आयुक्त बील एमेंडमेंट कसोच पास जावचो न्ही. कित्याक इन सिलेक्शन ऑफ लोक आयुक्त ऑल्सो ऑपोजिशन मेंबर इज पार्ट ऑफ द सिलेक्शन कमिटी. तो ऑपोजिशन लिडर आसा बाब दिगंबर कामत, ही इज पार्ट ऑफ सिलेक्शन कमिटी ऑफ लोक आयुक्त. तांकां सुद्दां पावर आसता, पूण ताणें कांयच हे पावर यूज केलें ना. आनी आज असेंब्लीन सुद्दां हो बील पास करूंक जायना आशिल्लो. तो म्हाका दिसता हो सरकार सामके मोकळेपणान पास करतलो. जशें म्हळें विधानसभा जी आसा ही एक डेमोक्रेसीचें देवूळ, इट इज अ टेम्पल ऑफ डेमोक्रेसी. आनी जे लोकांचे रस्त्यार जे प्रस्न वयर सरता ते विधानसभेन डिस्कस जावंक जाय आसता, आनी ताचेर कितें तरी सरकारान निवारण करप आसता. डबल ट्रॅकिंगचो इशूचेर कांयच डिस्कशन जालें ना, तमनार ट्रान्समिशन प्रोजेक्टाचेर कांयच डिस्कशन जालें ना, जे लोकांचे जाग्याच्या हक्काचे आज जे आंदोलनां चल्ल्या ताचेर कांयच डिस्कशन जालें ना. आनी अशें दिसता की ऑपोजिशन फक्त आज रस्त्यारूच आसा. ऑपोजिशन जो आसा तो गोंयचो आम आदमी हो खरो ऑपोजिशन आसा. आनी म्हाका जाल्यार दिसता ह्या आम आदमीचें नेतृत्व करपा खातीर फक्त आम आदमी पार्टीच फक्त सक्षम आसा.
कित्याक जे जे लोक इश्यू रेज करता ताजो आमी फूल पाठिंबो दिल्लो आसा, आनी असेंब्लीन आमचो कोण प्रतिनिधी नासो सुद्दां जाल्यार आमी हे प्रस्न वयर सरिल्ले आसा, आनी ह्या सरकाराक एटलिस्ट असेंब्लीच्या भायर सुद्दां आमी फोर्स केल्ले आसा हाजेर उत्तर दिवपाक. काँग्रेस पार्टी जी एक लार्जेस्ट सिंगल पार्टी आशिल्ली 2017 निवडणुके नंतर 17 सीट घेवन ती आज खंयच दिसना. ताणे आपले आमदारांचे फक्त सेल्सूच करूंक ना, पूण आज सरकाराक असेंब्ली सेशन एक तर घेवपाकूच दिना, म्हणजे असेंब्ली सेशन घेवंक सोदिना हाका परवानगी दिता, आनी जे जे 2-4 दिसाचे सेशन जाता तातूंत कांय प्रस्न विचारिना. जाल्यार म्हाका दिसता काँग्रेस पार्टी आज तांणी आपले आमदारचे सेलूच करूंक ना, पूण आफ्टर सेल सपोर्टूय भारतीय जनता पार्टीक दिवपाक लागिल्ले आसा.